नवीन कामठी पोलिसांनी 29 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. आयशर ट्रक वाहनात कत्तलीसाठी या जनावरांना घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. या प्रकरणी 4 आरोपी ताब्यात घेतले असून एकूण 4,35,000 रुपयांचे गोवंश जनावरे तर 10,00,000 रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण 14,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कामठी नवीन पोलीस स्टेशन हद्दीतील लिंगाव येथे गुप्त माहिती मिळाली की जबलपूर मार्ग ते नागपूर मार्गाच्या दिशेने एका आयशर ट्रकमध्ये कोंबून जनावर घेऊन वाहनामध्ये कत्तलीसाठी गोवंश जनावरे संशयितरित्या वाहतूक करण्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचत नाकाबंदी केली व पकडण्यात आलेल्या आयशर ट्रकची झळती घेतली असता त्यात 29 गोवंश जनावरे आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून जनावरांना भंडारा येथील गौशाळेत पाठवण्यात आले. या कार्यवाहीत 4,35,000 गोवंश जनावरे तर 10,00,000 ट्रक जप्त करून एकूण 14,35,000 मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. जनावर वाहतुकीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती की भंडारा साईडने लिंगाव रोडने आयशर ट्रकमध्ये जनावर कत्तलीसाठी घेऊन चालले म्हणून त्या माहितीवरून आम्ही एक लिगावच्या रोडवर स्टाफ लावला, ट्रॅप लावला. त्या ठिकाणी एक आयशर आला, त्याला चेक केलं तेव्हा त्यामध्ये जवळपास 29 गोवंशीय जनावरे मिळून आली आणि ते कत्तलीकरता घेऊन चालले असल्याची आमची खात्री झाली. कारण ते ज्या पद्धतीनं बांधून ठेवलेले होते ते कुठल्या शेती उपयोगी किंवा इतर कास्तकऱ्यांचे वगैरे नव्हते. जेव्हा त्यांना विचारपूस केली तेव्हा ते कळमना मार्केटमध्ये घेऊन चाललो अशी माहिती दिली त्यांनी, कबूल केलं. त्यानंतर आम्ही तो आयशर ट्रक ताब्यात घेतला. त्यामधले जे जनावर होते 29 ते सगळे भंडाऱ्याच्या एका गोशाळेमध्ये जमा केले. त्यामध्ये ड्रायव्हर, क्लिनर, त्यांच्यासोबतचा एक सोबती आणि गाडी मालक एक मोहम्मद अशफाक म्हणून आहे उर्फ गुड्डू जुनी कामठी एरियाचा, असे 4 टोटल 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडे गुन्हा दाखल केला. यामध्ये किती लाखाचा मुद्देमाल जप्त झाला? यामध्ये साधारण 4,35,000 जनावर आणि 10,00,000 आयशर ट्रक असं 14,35,000 एकूण मुद्देमाल जप्त आहे. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.